नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तेवीस मे दोन हजार एकोणीस गुरुवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत तर सर्वांना आज लोकसभेच्या निकालाचे वेध आहेत सगळ्यात पहिली न्यूज आपली भावना कांत या पहिल्या लढाऊ महिला वैमानिक झालेल्या आहेत बघा भावना कांत या फ्लाईट लेफ्टनंट आहेत मिग एकवीस बायसन विमानातून दिवसाच्या वेळी लढाऊ मोहिमेसाठीचा जो काही सिलेबस असतो म्हणजे अभ्यासक्रम त्याला म्हटलं जातं ऑपरेशन सिलेबस तर ऑपरेशन सिलेबस त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि एखाद्या लढाऊ विमानामधून दिवसाची युद्ध मोहीम हाती घेण्यासाठी पात्र ठरलेल्या पहिल्या महिला वैमानिक ठरलेल्या आहेत फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत तर हे महत्वाचं आपल्यासाठी सध्या बिकानार बिकानेर येथील नल हवाई तळावर ते तैनात आहेत त्या न्यायाधीश भूषण गवई मराठी न्यायाधीश आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेले आहेत मराठी न्यायमूर्ती आणि म्हणून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे न्यायाधीश भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ स्थळ अमरावती महाराष्ट्र आता अमरावती खाली साऊथ मध्ये पण आहे त्याच्यामुळे मग अमरावती नीट हे हो करून ठेवायचं आपल्या इथलं वडील रासू गवई तुम्ही नाव ऐकलं असेल बघा केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल होते यांच्या आई कमलाताई या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचे लहान बंधू जे आहेत ते रिपब्लिकन पक्षाचं काम करतात बघा सर्वोच्च न्यायालयाचा जर विचार केला तर एकतीस न्यायमूर्तींची पदं असतात एकूण त्यातली चार पद रिक्त होती ते चार पदं भरली गेलेली आहेत न्यायाधीश भूषण गवई न्यायाधीश सूर्यकांत न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि न्यायाधीश एस एम बोपन्ना भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत न्यायाधीश सूर्यकांत हे हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश अन अनिरुद्ध बोस हे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तर न्यायाधीश एस एन बोपन्ना हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत आणि या चार लोकांची निवड झालेली आहे कोलेजियम पद्धतीने ही निवड होते बघा तुम्हाला बद्दल गोष्टी फार क्लिअर पाहिजे ज्युडिशियरी फार न्यूजमध्ये होती आता मध्यंतरीचा जो सरन्यायाधीशांचा इश्यू होता सगळा तो दुसरी महत्वाची गोष्ट फर्स्ट जज केस सेकंड जज केस थर्ड जज केस आणि फोर्थ जज केसेस म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्या ट्रान्सफरच्यासाठीचे जे, चा, चा जे चा, चार महत्वाचे केसेस आहेत ते आपल्याला माहित पाहिजे कोलेजियम सिस्टीमने हे सगळं होतं म्हणजे सरन्यायाधीश आणि चार सिनियर न्यायाधीश असे एकत्र येऊन ते निर्णय घेतात त्याला कोलेजियम सिस्टीम म्हणतात चौथी जज केस जे आहे ते नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे रद्द बादल ठरवण्यात आलं हे तुम्हाला माहित पाहिजे ज्युडिशरी म्हणून चारी केसेस नीट करून ठेवा बघा येत्या काळात महाराष्ट्रातले तीन न्यायमूर्ती आहेत जे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकतात नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये न्यायाधीश शरद बोबडे आता जे सरन्यायाधीशांच्या अगेन्स्ट लैंगिक शोषणाचे आरोप होते ती जी समिती होती त्याच्या अध्यक्षपदी न्यायाधीश शरद बोबडे होते बघा न्यायाधीश उदय लळित आणि न्यायाधीश धनंजय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड पण हे न्यूजमध्ये होते गेल्या प्रकरणामध्ये कारण त्यांनी त्याच्यावर हे घेतलं होतं आक्षेप घेतला सगळ्या प्रोसेसवर तर न्यायाधीश शरद बोबळे न्यायाधीश उदय लळित आणि न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या काळात सरन्यायाधीश होऊ शकतात धनंजय चंद्रचूड यांचे वडील पण न्याय न्यायमूर्ती होते उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार मध्ये न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येते म्हणजे जरा लांब अजून दोन हजार मध्ये होऊ शकतात न्यायाधीश भूषण गवई हे जनहित जपणारे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात बघा विदर्भातलं चंद्रपूर गोंदिया इथलं वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या निर्णयामुळे सुरू झालं आहे शेगावचा विकास त्यांच्या याच्यामुळे झाला आहे उच्च न्यायालयाची विस्तारित इमारत जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारती त्यांच्यामुळे उभ्या राहिल्यात उत्तर नॅशनल लॉ विद्यापीठाचं सत्र घेतलं गेलं सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्याच्या एकशे एकोणावीस कोटींचा घोटाळा सिंचन घोटाळा इत्यादी प्रकरणं त्यांनी हाताळली आहे जनहित जपणारे न्यायाधीश अशी त्यांची ओळख आहे बघा त्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली ती अरुणाचल प्रदेश संबंधी अरुणाचल प्रदेशमध्ये अप्सा लागू आहे बघा तरी सुद्धा तिथं सत्र चालू आहे अरुणाचल प्रदेश मध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे जे आमदार होते तिरोंग आबो आणि त्यांचे पुत्र आणि काही त्यांचे अंगरक्षक यांची हत्या करण्यात आली अप्सा हे प्रकरण काय तर ते आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट आहे बघा एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्विट इंडिया मुवमेंट सप्रेस करायला ब्रिटिशांनी हे आणलं होतं फोर स्पेशल पॉवर ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सेव्हन सिस्टर्स स्टेट जे ईशान्य जे तिच्यात लागू करण्यात आलं होतं एकोणीसशे नव्वद मध्ये जम्मू काश्मीरला लागू करण्यात आला हिच्यात काय असतं ह्या डिस्टर्ब एरिया नावाची कन्सेप्ट असते डिस्टर्ब एरिया म्हणजे जिथं डिस्टर्ब एरिया नावातच आहे बघा की शांतता नाहीये तिथं तर डिस्टर्ब एरिया हा गव्हर्नर पण डिक्लेअर करू शकतो प्रेसिडेंट पण डिक्लेअर करू शकतो म्हणजे राज्यस्तरावर पण हिच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात जिथं डिस्टर्ब एरिया ज्या ज्या एवढ्या जॉग्राफिकल एरियाला डिस्टर्ब एरिया असं म्हटलं जाईल तिथं आपसा लागू होतो अरुणाचल प्रदेश मध्ये रिसेंटली नऊ पैकी तीन जिल्ह्यातून आपसा हटवलेला आहे तर अजून सहा जिल्ह्यांमध्ये जे बॉर्डरचे जिल्ह्यात तिथं आपसा आहे बघा आणि अशा ज्यावेळेस घटना घडतात तिच्यामधून सरकार मग आपसाचं समर्थन करतं आपसा काढावा असं सुद्धा इराम शर्मिलानी जवळपास किती पंधरा वीस वर्षे त्याच्यासाठी दोन हजार पासून दोन हजार अठरा सतरा पर्यंत आय थिंक सोळा वर्ष त्यांनी ते उपोषण केलं होतं इराम शर्मीला त्यांनी ते सोडलं मध्यंतरी तर हा सगळा जो काही प्रकार आहे आपसाचा तर आपसा आपल्याला विचारला जाऊ शकतो एवढे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आपोणीशे बेचाळीस क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस आला होता अठ्ठावन्न मध्ये तो ईशान्य राज्यांना लावण्यात आला नव्वद मध्ये जम्मू काश्मीरला लावण्यात आला आणि आपसा न्यूज मध्ये असतो आपसा काढून टाकावा असं बऱ्याच समित्यांनी सुद्धा सांगितलं होतं पण अशा घटना घडल्यामुळे सरकार आपसा समर्थन करतं आणि आपसा लागू केला जातो संपादकीय मध्ये मा मध्यम मार्गी राजकारण टिकवण्याचा प्रश्न म्हणून सुहास पळशीकर यांचा लेख आहे तो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला वाचू शकता सुहास पळशीकर हे राज्यशास्त्र आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे बघा त्यांचे लिखाण जे असतं ते खूपच चांगलं असतं युपीएससी मेन्सला वगैरे हे खूप हेल्पफुल आहे मायकल जी रॅमसन यांचं निधन झालेलं आहे बघा मायकल जी रामसन हे शास्त्रज्ञ होते विषाणूजन्य रोगांवर उपचार शोधण्यासाठी मूलभूत संशोधन त्यांनी केलेलं आहे के श किर्ण क्रिस्टोलोग्राफीच्या मत्तीने सर्दीच्या विषाणूची रचना त्यांनी स्पष्ट केली झिकाच्या विषाणूची ही रचना त्यांनी उलगडली आहे आणि त्याच्यामुळे मायकल जी रामसन यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो झिकामुळे ओके जोखा अलहर्ती ओमांच्या आहेत वय वर्षे चाळीस आहे बघा या लेखिकेला प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार एकोणीसचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या ले अरबी लेखिका आहे त्याच्यामुळे हा प्रश्न येण्याचे खूप जास्त आहे त्या काळामध्ये सेलेस्टियल बॉडीज असं या पुस्तकाचं नाव आहे सेलेस्टियल बॉडीमध्ये ओमान मधल्या वसातवादा नंतरची स्थित्यंतर चितारलेली ची, आहेत बघा तुम्ही मॅपमध्ये ओमान हा देश बघा आपण एक बऱ्याचदा बघितलेला आहे रक्कम जी आहे पुरस्काराची ती पन्नास हजार पाऊंड आहे बघा लेखक आणि भाषांतरकार यांच्यात ती वाटली जाते भाषांतरकार कोण आहे या पुस्तकासाठी तर मर्लिन बुथ अमेरिकी विद्वान यांनी या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्या अरबी साहित्य शिकवतात हो मर्लिन बुथ अरबी साहित्य ऑक्सफर्ड विद्यापीठात हो शिकवतात त्यांनी सेलेस्टियल बॉडीज या जोखा अलहर्ती यांच्या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे पुस्तकाची कथा ही अल अवाफी या ओमान मधल्या गावात घडते आणि ती सगळी किती रोमांचक आहे वगैरे त्याचे सुद्धा हे आलेले आहेत पुस्त वर्णनं आपल्याला तेवढा इश्यू नाही आपलं काम एवढंच आहे मॅन बुकर आणि त्या सगळ्या गोष्टी ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीचं चा यशस्वी चाचणी केलेली आहे बघा आपण ब्रह्मोस हे जे आहे त्याचं वजन जे आहे ते अडीच टन पल्ला जो आहे हवाई चाचणीबद्दल बोलतोय आपण हवाई आवृत्ती त्याची जी आहे वजन तिचं आहे अडीच टन पल्ला जो आहे तो तीनशे किलोमीटरचा आहे वेग जो आहे टू पॉईंट आठ मॅक आहे म्हणजे जवळपास आवाजाच्या तिप्पट आहे सुपर सोनिक मिसाईल आहे बघा ब्रह्मोस बावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला दोन पॉईंट आठ मॅक या श्रेणीमध्ये सरफेस अटॅक मिसाईलला समुद्रातील लक्ष्यावर यशस्वी मारा करणारं जगातलं पहिलं हवाई दल ठरलं होतं भारतीय हवाई दल दोन हजार सतरामध्ये ब्रह्मोची जी आता ही हवाई आवृत्ती आहे ही जमिनीवर लक्ष थेट भेदण्यापूर्वी योग्य प्रक्षेप मालवाचा अवलंब करते म्हणजे जो काही तिचा प्रक्षेप मार्ग आहे तिच्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्लस मायनस होत नाही जो दिलेला आहे तोच त्याचा ते अवलंब करत असतं त्याच्यामुळे ब्रह्मोस हवाई आवृत्ती ही आपल्यासाठी महत्वाची आहे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे सी सॅट दोन बी मी काल तुम्हाला सांगितलं होतं आपलं लेक्चर चालू असतानाच न्यूज आली होती बघा सी सॅट टू बी ची काल यशस्वी प्रक्षेपण इसरोने केलेलं आहे हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह मी तुम्हाला काल सांगितलं अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे हा सीमावर्ती भागात पाकिस्तानी सामन्यांवर लक्ष ठेवणं याच्यामुळे सोपं होईल कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्येही आपल्याला मदत होईल ढगाळ वातावरणात तसेच दिवसा आणि रात्रीही छायाचित्र टिपण्याची त्याची क्षमता आहे तर रिसॅट टू बी हा महत्वाचा आपल्यासाठी पी सी फोर्टी सिक्सद्वारे उपग्रह सोडण्यात आलेला आहे हा पी एस एल व्हीद्वारे आतापर्यंत तीनशे चोपन्न उपग्रह सोडण्यात आलेले आहेत आता तुमचं एक काम आहे की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करत असताना पी एस एल व्ही डिफरन्स काय ते नीट करणं अपेक्षित आहे दुसरं महत्वाचं म्हणजे रिसॅट डोन बी हा तीन पॉईंट सहा मीटरचा अँटीना आहे त्याला अपरचर रडार आहे संस्कारक या प्रोसेसर आहे इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम सुद्धा आहे याचा कार्यकाळ जो असणार आहे रिसॅट डोन बी चा तो पाच वर्ष इतका कार्यकाळ असेल हौथी बंडखोर येमेन मधले आहेत बघा असं विचारलं आता आपल्याला युपीएससी मोस्ट पॉपली असे प्रश्न विचारतो एमपीएससी पेक्षा पण की तुम्हाला देश देतील आणि तिथले टिपिकल हे हाउती किंवा असे नावं देतील कम्युनिटीचे तर हौती किंवा हुती येमेन मधले बंडखोर आहेत सौदी अरेबियावर त्यांनी हल्ला केलेला आहे इराणशी त्यांनी हात मिळवणी केली आहे आता ऑलरेडी अमेरिका इराण टेन्शन आहे तिच्यातून यांनी अजून तिच्यात आग ओतली आहे आता हौती बंडखोरांनी बॉम्बसह नाजरान भाग जो आहे त्या नाजरान भागातल्या विमानतळावर हल्ला केलेला आहे बघा आणि कासेप दोन ड्रोनचा वापर सुद्धा हिच्यात करण्यात आलेला आहे कासेप दोन के ड्रोन आणि तिच्यामधून तर हे अजून परिस्थिती हिच्यामधून आता चिघळेल बघूया ते त्या काळात काय होतं घोड्यांवरून वैष्णोदेवी जाणाऱ्यांना शिरस्त्राणाची सक्ती करण्यात आलेली आहे बघा घोड्याने खच्चर असतात वैष्णोदेवीच्या इथं हा ना पण ते जे तुम्ही बसून जाता तिच्यावर तर तिच्यातून तो जो रस्ता बघितला किंवा केदारनाथ नावाची मूवी जर तुम्ही बघितली असेल तर तिच्यात तुम्हाला लक्षात येईल कसा रस्ता असतो आणि ते खच्चर घेऊन जातात वरती किंवा त्याला पोनी सुद्धा म्हटल्या छोटे छोटे घोडे असतात आणि तिच्यावरून जर कुणी पडलं तर त्याला इजा होण्याची हे असते म्हणून शिरस्तांची सक्ती म्हणजे हेल्मेट सारखं डोक्यावर ठेवायचं पायी जाणाऱ्यांना पण आवश्यक आहे पण पायी जाणाऱ्यांना सक्ती नाही आहे हा महाराष्ट्र कृत्रिम कुरु, पावसाची योजना करायला हवी का या संबंधी न्यूज आहे बघा दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग महाराष्ट्रात झाला होता पायपर शाईन या विमानातून ढगांमध्ये पावसाची बीज फवारण्यात आली होती पावसाची बीज म्हणजे काय आपण ते बघूयात क्लाउड शिडिंग असं याला म्हणतात क्लाऊड मध्ये काय काय असतं कुठले केमिकल वापरले जातात सिल्वर आयोडाइड वापरलं जातं पोटॅशियम आयोडाइड वापरलं जातं ड्राय आईस किंवा सॉलिड टू वापरला जातो तर हे सगळं वापरलं जातं जिच्यामुळे पाऊस होतो दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा दोन हजार मध्ये कृत्रिम पाऊस प्रयोग महाराष्ट्रात झालेला आहे कर्नाटकने दोन हजार सतरा मध्ये वर्षाधारी प्रकल्प सुरू केला आहे बघा कृत्रिम पाऊस त्याच्यासाठी कृत्रिम पावसासाठी पण त्या सगळ्या वातावरणाची जी काही आवश्यकता असते तसं जर असलं तरच होत होतो नाही किती सिल्वर आयड्राईड तुम्ही टाकलं तर पाऊस होत नाही ओके त्याच्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जी आहे त्याला जगभरातून मागणी आहे बघा वंदे भारतला अप्रिशिएट केलेलं लोकांनी तसं वंदे भारतचा जो सुरुवात सु जी बघितली तुम्ही तर ती अतिशय निराशाजनक होती वंदे भारत दोन तीन ठिकाणी बंद पडली होती बराच दिशी होता पण आता जगभरातून तिला मागणी आहे ट्रेन एटीन असं म्हणला म्हटलं गेलेलं आहे दिल्ली ते वाराणसी पहिली सुरु केली बघा आपण मेक इन इंडियाच्या अंडर प्रोजेक्ट आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये याचं निर्माण झालेलं आहे फास्टेस्ट ट्रेन आहे भारताच्या बाबतीमध्ये एकशे ऐंशी किलोमीटर पर आर एसी आहे याच्यामध्ये वायफाय जीपीएस आहे सीसीटीव्ही आहे त्याचे जे सीट आहेत ते तीनशे साठ डिग्री तो रोटेट होतात म्हणजे तुम्ही असं बसून गोल गोल फिरू शकता जत्रेत आपण फिरतो तसं सा। तीनशे साठ डिग्री रोटेटिंग सीट्स आहेत शताब्दीचं जर कंपेरिजन केलं वंदे मात्र वंदे भारत एक्सप्रेस बरोबर तर शताब्दीपेक्षा पंधरा टक्के वेळेची बचत होते म्हणजे शताब्दीपेक्षा पण वेळ वाचवणारी ही एक्सप्रेस आहे आजच्या ह्याच्यामध्ये आपण मिनरल्स बघणार होतो बघा एकाने कमेंट पण केली होती कोणीतरी मिनरल्स संबंधी आता मिनरल्स मध्ये पण तुम्हाला सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आहे तो इंडस्ट्रियल रिजन जो आहे आपला तो आपण बघूयात इंडस्ट्रीयल रिजन आणि महत्वाचे जे विचारलं जातं आपल्याला तेवढा एक आपण बघूयात ह्याच्यामध्ये सगळे मिनरल्स करायची गरज नसते सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर सहा इंडस्ट्रीयल रिजन्स आहेत बघा सगळ्यात पहिला जो इंडस्ट्रीयल रिजन आहे तो हा इथं मुंबई पुणे रिजन आहे बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे इंडस्ट्रीयल रिजन आहे बघा ओके दुसरा जो आहे तो इथं गुजरातमध्ये अहमदाबाद वडोदरा हा इंडस्ट्रीयल रिजन आहे सगळा इंडस्ट्रियल रिजन आपल्याला विचारले जातात हे महत्वाचे आहेत पहिला जो आहे तो मुंबई पुणे दुसरा अहमदाबाद वडोदरा बघा गुजरातमध्ये तिसरा जो आहे तो कोलकाता हावडा रिजन आहे सगळा हा जो कोलकाता हावडा रिजन आहे हा तिसरा इंडस्ट्रीयल रिजन आहे आपला इथला भारतातला चौथा जो आहे तो दामोदर व्हॅली रिजन आहे बघा हा जो आहे तो दामोदर व्हॅली रिजन आहे एकापेक्षा एक जास्त राज्यांमध्ये पसरलेला रिजन आहे बघा हा दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच्यानंतरचा जो पहि पुढचा आहे आपला तो म्हणजे यंग गंगा यमुना व्हॅली रिजन आहे गंगा यमुना व्हॅली रिजन तर हा सगळा जो आहे दिल्ली आग्रा अलीगड कानपूर अलाहाबाद हा सगळा दिल्ली गंगा यमुना व्हॅलीचा रिजन आहे आणि सगळ्यात सहावा जो आहे तो म्हणजे हा सदर्न इंडियामध्ये साऊथर्न इंडस्ट्रीयल रिजन तर याच्यामध्ये चेन्नई कोइंबतूर बँगलोर म्हैसूर सालेम एवढे सगळे सगळे महत्वाचे शहर याच्यामध्ये येतात तर हे सहा आपले महत्वाचे इंडस्ट्रीयल रिजन आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तो, तो गोल्डवर विचारला जातो बघा गोल्डवर ऑलरेडी दोन हजार अठरा युपीएससी प्रिलिम्स मध्ये एक स्टेटमेंट होतं की आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये एक पण गोल्ड माईन नाही आहे तर आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये गोल्ड माइंड आहेस बघा आंध्र प्रदेशमध्ये कोलार फेमस आहे बघा तर दुसरं महत्वाचं जे आहे की गोल्ड माईनचा जर तुम्ही विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये हत्ती आहे उटी आहे त्याच्यानंतर कोलार आहे झारखंडमध्ये हिराबुद्दी हिराबुद्दी म्हणून आहे बघा ठिकाण झारखंडमध्ये जे आहे ते आहे तर तिथं पण गोल्ड आपल्याला मिळतं तर गोल्ड संबंधीचा तो एक महत्वाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं बघा आंध्र प्रदेश झारखंड त्याच्यानंतर कोलार आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं ते म्हणजे काय तर युरेनियम आपल्याला विचारलं जाऊ शकतं बघा काय काय विचारलं जाऊ शकतं येत्या काळामध्ये शेल गॅस आपल्याला विचारला जाऊ शकतो बघा एक शेल गॅस आहे नॅचरल गॅस वगैरे विचारला जाऊ शकतो पेट्रोलियम तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं युरेनियम आहे बघा युरेनियमचे जे काही साठे भारतामध्ये तर झारखंडमधलं जदुगुडा नावाचं ठिकाण फेमस आहे बघा याच्यासाठी युरेनियम भारतामध्ये जगाच्या दोन टक्के एवढंच युरेनियम मिळतं तिच्यामध्ये राजस्थानमधला भाग जो आहे की खेत्री वगैरे कॉपर माइन्स तिचं सुद्धा युरेनियम काही सापडतं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा युरेनियम सापडतं बघा बिहार आणि युपी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला युरेनियमचे काही अवशेष मिळतात इकडे नॉर्थ ईस्टमध्ये पण ते मिळतात युरेनियमवर बरेचदा प्रश्न आल्यानंतर मग आपल्याला बरेचदा हे होतं की भारतात युरेनियम कुठं आहे तर ते नीट लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश आहे झारखंड आहे त्याच्यानंतर राजस्थान बिहार युपी नॉर्थ इस्टच्याही काही भागात ते मिळतं दुसरा महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर मोनॅझाईट सँड तर मोनॅझाईट सँड ही केरळमध्ये मिळते बघा केरळमध्ये मोनॅझाईट मोनॅझाईट सँड सा, सा, आणि ते थोरियम सगळा महत्वाचा इश्यू आहे थोरियम चे पण साठे भारतात जवळपास सत्तावीस टक्के आहे जगाच्या तर मोनॅझाईट सँड हे केरळमध्ये मिळते ती एक लक्षात ठेवायची पेट्रोलियमच्या बाबतीत सोपं आहे बघा पेट्रोलियम नॉर्थ मध्ये आहे हे सगळं दिग्बोई वगैरे नॅचरल गॅस पेट्रोलियम ना आणि आपलं मुंबई हाय आणि त्याच्यानंतर गुजरातमधलं अंकलेश्वर कॅम्बे वगैरे तर इथं पेट्रोलियम आणि हे आहे तर हे सोपं आहे आपल्यासाठी गुजरात मुंबई आणि डायरेक्ट इकडं जर गेलात तुम्ही तर नॉर्थ मध्ये त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे शेल गॅस आहे बघा शेल गॅसवर ऑलरेडी युपीएससीने एकदा प्रश्न विचारला होता एमपीएससी मध्ये शेल गॅसवर प्रश्न येऊ शकतो शेल गॅस हे पेट्रोलियमला ऑप्शन म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं पण स्टील शेल गॅसचा प्रॉब्लेम एवढा आहे की शेल गॅस मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे शेल गॅस आपण पेट्रोलियमला अजून पण तो एक उपयुक्त पर्याय नाही कारण त्याला काढणं आणि ते खूपच कॉस्टली आहे कॅम्बे मध्ये त्याच्यानंतर कावेरी बेसिन मध्ये त्याच्यानंतर कृष्णा गोदावरी बेसिन मध्ये गोंडवाना बेसिन जो आहे त्याच्यानंतर आसाम अराकांमध्ये आणि इंडो गंगामध्येच ह्या सगळ्या ठिकाणी इथं सापडतो बघा कॅम्बे कावेरी कृष्णा गोदावरी गोंडवाना आसाम आराकान जो सगळा आराकान म्हणजे हे सगळं म्यानमारमधलं एक्सटेन्शन आहे बघा म्हणजे शेल गॅस भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतोय सगळं इथं वरती लिहिलंय बघा तुम्ही बघू शकता कॅम्बे गोदावरी बेसिन कृष्णा गोदावरी के जी बेसिन गोंडवाना बेसिन आसाम आराकान तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला शेल गॅस बघायला मिळतो तर ते एक महत्वाचं आहे म्हणजे याच्यातलं एक गोष्ट आहे की इंडस्ट्रीयल रिजन लक्षात ठेवा त्यानंतर गोल्ड एक लक्षात ठेवा डायमंड तुम्ही एक करू शकता डायमंड पण चान्सेस नाही आहे बघा युरेनियम मोनेझाईड त्याच्यानंतर शेल गॅस पेट्रोलियम हे विचारलं जातं तेवढ्या गोष्टी एक करून ठेवायच्या स्पॉटलाईट बरोबर जोडलेल्या राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा नो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो